हे गाइज, हॅलो एवरीवन, मी कश्मीरा. आजच्या व्हिडिओमध्ये मी फादर्स डे साठी 3 DIY तुम्हाला सांगणार आहे. आणि फादर्स डे जवळ येतो आहे, इनफॅक्ट उद्याच आहे फादर्स डे. तर मग हे लास्ट मिनिट आयडियाज आहे, म्हणजे तुम्ही एक दिवसात ह्या आयडियाज बनवू शकता. तर मग ट्राय करा आणि शेअर करा माझ्यासोबत तुम्ही बनवलेले आर्टवर्क्स. चला तर मग सुरू करूया पहिला DIY. पहिला DIY आपण करणार आहोत बॉटलचा. त्यासाठी मी हे एक प्रिंट आहे ती यूज करणार आहे. ती मी कट करून घेतली अशी व्यवस्थित. त्याच्यानंतर ब्लॅक ॲक्रॅलिक कलर यूज करून ते जे वर्ड्स आहेत ना, बेस्ट डॅड एवर, ते मी थोडे डार्क करणार आहे, कारण की प्रिंटमध्ये ना थोडेसे ते असे फेडेड आलेले आहेत, फिकट दिसत आहेत ते. तर ते थोडे डार्क करावे असं मला वाटलं. त्याच्यासाठी मी राऊंड ब्रश यूज करते आहे. आणि आता हे ड्राय झालं आहे. ड्राय झाल्यानंतर मी हे जे डेकोपाज ग्लू आहे ते यूज करते. तर त्याची एक थिन लेअर मी बॉटलवर देते फ्लॅट ब्रशने. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली ते जे इमेज आहे आपली स्टिक करणार आहोत, व्यवस्थित त्याच्यावरती ते स्टिक करून ह्या काही बबल्स राहिलेले असतील ते पण काढून टाका. आणि त्याच्यानंतर अजून एक कोट त्याच्यावरती द्या डेकोपाज ग्लूचा. मग तो ड्राय होऊ द्या. आणि ड्राय झाल्यानंतर एका बाउलमध्ये फेविकॉल आणि पाण्याचं आपण मिक्सचर बनवणार आहोत. आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आपण ते पूर्ण बॉटलवर अप्लाय करणार आहोत. तर त्यासाठी पहिले पेपर घेतो आहे आपण, कारण की ते खूप खाली सांडलं तर तुमचा जो सर्फेस आहे टेबलटॉप तो खराब होऊ शकतो म्हणून. आणि ती जी इमेज होती त्याच्यावरती पण ते अप्लाय करतो आहे आपण. युजली मी जे बॉटल्स बनवते त्याच्यामध्ये जी इमेज असते मधली ती आपण सोडून देतो आणि बाकी पोर्शनमध्ये आपण ग्लिटर किंवा फेविकॉल अप्लाय करतो. तर याच्यात आपण तसं नाही करणार आहे. ही बॉटल थोडीशी वेगळी आहे, तर त्यासाठी आपण पूर्ण बॉटलला फेविकॉल अप्लाय करतो आहे. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली आपण त्याच्यावरती ही जी ग्लिटर आहे ती अशी स्प्रेड करतो आहे. जास्त वेळ गॅप घेऊ नका, कारण की जर तुम्ही खूप वेळ गॅप घेतला तर ते जे फेविकॉल आहे ते ड्राय होऊन जातं. आणि एकदा ते ड्राय झालं तर त्याच्यावरती ग्लिटर स्टिक होत नाही. तर असं आपण पूर्ण बॉटलला करणार आहोत. आणि मग त्याला ड्राय होऊ देऊ आपण थोड्या वेळासाठी, जोपर्यंत ते फेविकॉल जे आहे ते पूर्ण ड्राय होत नाही. त्याच्यानंतर ती बॉटल अशी दिसते. तर त्याच्यात आपण लाईट्स टाकणार आहोत, कारण की जी इमेज आपण लावली होती मागे ती आपल्याला दिसली पाहिजे जे नेक्स्ट आपण डेकोरेशन करणार आहोत त्याच्यासाठी. म्हणून आपण पहिले लाईट टाकून घेणार आहोत. आणि आता आपल्याला दिसते ती इमेज, राईट? तर हेच ह्या DIY क्रिएटिव आहे की ही मॅजिकल आहे. जेव्हा आपण लाईट चालू करतो तेव्हाच आपल्याला ते वर्ड्स दिसतात, आणि जेव्हा आपण लाईट बंद करतो तेव्हा आपल्याला ते वर्ड्स दिसत नाही. हा एक त्याच्यामध्ये एक वेगळा डिफरंट पॉईंट आहे. तर आता ते आपल्याला दिसतंय, तर त्याच्यावरती आपण असं एक हे जे कटआउट्स आहेत ते लावणार आहोत. हे कटआउट्स मी फोम पेपरचे कट केले आहेत, ग्लिटर फोम पेपरचे. आणि हे जे छोटे छोटे स्टार्स आहेत ते स्टार शेपच्या पंचने कट केले आहेत. आणि ते असे लावले की ते बंद केल्यावर असं दिसेल, चालू केल्यावर ती असं दिसेल. तर हा होता आपला पहिला DIY. आता दुसऱ्या DIY साठी आपल्याला एक CD लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेकोपाज ग्लू लागणार आहे, फ्लॅट ब्रश, आणि तीच एक्झॅक्ट इमेज जी आपण पहिल्या DIY साठी यूज केली होती. तर CD ही गोष्ट खूप इझिली अवेलेबल आहे. तर CD वरती आपण हा डेकोपाज ग्लू अप्लाय करतो आहे. फ्लॅट ब्रशनी असं चांगल्या पद्धतीने एकदम इवन फिनिशिंग देऊन थीन लेअर अप्लाय करा. त्याच्यानंतर ही जी इमेज आहे ती आपण त्याच्यावर व्यवस्थित स्टिक करणार आहोत. काही बबल्स असतील तर ते रिमूव्ह करून देऊ, म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर आपण पुन्हा एक कोट त्याच्यावरती डेकोपाज ग्लूचा देतो आहे.
आणि त्याच्यावरती मी थोडी थोडी जी सिल्वर कलरची चमकी होती ती अशी स्प्रेड करते एकदम थोडी थोडी की त्याला चमक यावी पण खूप पण नाही वाटावी अशी एकदम किंचित. आणि त्याच्यावर अजून एक कोट डेकोपाज ग्लूचा येईल म्हणजे ती जी चमकी असेल ती एकदम व्यवस्थित त्याच्यात बसून जाईल आणि ती निघून नाही जाणार नंतर. आता हे रेडी झालं आहे ते आपण ड्राय होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. त्याच्यानंतर आईस्क्रीमच्या ज्या काड्या असतात त्या काड्यांपासून आपण एक स्टँड बनवणार आहोत आणि त्या स्टँडला ते असं लावणार आहोत म्हणजे ते आपल्याला कुठेही ठेवता येईल. तर स्टँडसाठी मी पहिले तर 3 अशा काड्या घेतल्या आहेत आणि त्या स्टँडच्या हिशोबाने आपण असं स्टिक करणार आहोत. ह्या ज्या काड्या असतात त्या तुम्ही फेविकॉलनी पण चिटकवू शकतात आणि फेवी बॉन्ड पण यूज करू शकता किंवा तुमच्याकडे ग्लूगन असेल तर ग्लूगन तर बेस्ट वर्क करते. तर अशा पद्धतीने आपण पहिले 2 काड्या अशा लावून घेऊ. त्याच्यानंतर जे खालचा पोर्शन आहे तो मेजर करून आपण कट करून घेणार आहोत. स्टँड मी कशा प्रकारे बनवते ते नीट बघा म्हणजे मग तुमचा जो स्टँड असेल तो व्यवस्थित बनेल. हा झाला आपला फ्रंट पोर्शन. तर आता त्याला सपोर्ट देण्यासाठी आपण एक स्टिक मागच्या साईडला लावणार आहोत तर ती अशी येईल. असे ठेवून आपण थोडा वेळ ठेवू म्हणजे ते जोपर्यंत व्यवस्थित चिकटत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित आपण एकाच पोझिशनमध्ये ठेवू. त्याच्यानंतर त्याला पण सपोर्ट द्यावा लागेल आपल्याला म्हणून त्याला आपण 2 साईडनी सपोर्ट देऊ खालून. तर तेवढंच मेजरमेंट घेऊन तुम्ही ते कट करून घ्या ते स्टिक्स आणि त्या दोन्ही साईडनी त्याला सपोर्ट लावा. असं केल्यानंतर ते जे तो जो स्टँड असेल तो परफेक्ट राहील आणि स्टेडी राहील. तर आता आपला स्टँड रेडी झालेला आहे. तो ड्राय झाल्यानंतर तो पक्का बसतो. आता आपण हे एक्झॅक्ट त्याच्या मिडलला लावून घेणार आहोत. त्यासाठी मी परत एकदा फेवी बॉन्ड यूज करते आणि आपण ते डायरेक्ट परमनंट स्टिक करणार आहोत. असं ते स्टिक करून घ्यायचं आणि आपला हा सेकंड DIY रेडी आहे. असं तुम्ही एखाद्या दुसऱ्या इमेजसाठी सुद्धा करू शकता. थर्ड DIY साठी आपल्याला पुन्हा एकदा ग्लास बॉटल लागणार आहे आणि ट्रान्सपरंट ग्लास बॉटल लागणार आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिले मी व्हाईट ॲक्रॅलिक कलर देते बॉटलला आणि त्याच्यासाठी मी स्पंज यूज करते. त्याच्यानंतर आपण व्हाईट कलर बॉटलवरती फ्रंट साईडला अप्लाय करणार आहोत आणि ऑरेंज कलर व्हाईट कलरमध्ये मिक्स करणार आहोत आणि खूप लाईट कलर बनवणार आहोत. खूप लाईट एकदम थोडासा ऑरेंज कलर मिक्स करायचा आहे व्हाईटमध्ये. जर तुमच्याकडे अशी शेड असेल डायरेक्टली तर तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता पण माझ्याकडे तशी शेड नव्हती तर म्हणून मी एकदम लाईट एकदम म्हणजे फक्त थोडासा ऑरेंज टिंट असेल असा एक कलर बनवते आणि तो मी या बॉटलवरती अप्लाय करणार आहे. तर ऑलमोस्ट चांगल्या पद्धतीने तो मिक्स झालेला आहे. पुन्हा एकदा मी स्पंज यूज करते हा कलर अप्लाय करण्यासाठी. तर असं आपण पूर्ण बॉटलला अप्लाय करणार आहोत.
त्याच्यानंतर ही जी फ्रंट साइड आहे तिथे मी ही जी इमेज आहे ती स्टिक करते आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण डेकोपाज ग्लू यूज करू. म्हणजे डेकोपाज टेक्निकनी मी ही जी इमेज आहे ती बॉटलवरती स्टिक करते. सेम प्रोसिजर आपण रिपीट करणार आहोत जी प्रोसिजर आपण फर्स्ट DIY मध्ये केली. त्याच्यानंतर बॉटलचा जो वरचा पोर्शन आहे तो असा रिकामा रिकामा वाटत होता, तर तिथे आपण लिहिणार आहोत बेस्ट डॅट. आणि बॉटलच्या वरच्या पोर्शनला मॅक्रॅम थ्रेड ॲड केला आहे मी आणि ही बॉटल रेडी आहे. तर ही बॉटल अशी दिसते आहे, त्याचा फायनल लुक असा आहे आणि त्याच्यात लाईट टाकले तर ती अशी दिसते. तर हे होते आपले फादर्स डेसाठीचे 3 इझी DIY. तुम्ही हे ट्राय करू शकता आणि ट्राय करा आणि शेअर करा माझ्यासोबत माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि असेच क्रिएटिव्ह व्हिडिओज बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना विचारायची आहे की तुम्ही योगाचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर बघण्यात इंटरेस्टेड आहात का? कारण हे चॅनल सुरू करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या चॅनलवरती मी वेगवेगळे टॉपिक्सवरती व्हिडिओ टाकेल, पण ते शक्य झालं नाही आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की योगावरती तुम्ही व्हिडिओ बघण्यात इंटरेस्टेड आहात का माझ्या ह्या चॅनलवरती? तर मला नक्की यावर पण कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.